बाल मित्रांनो, ज्ञानदीप विद्यालयाच्या यूट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आज आपण इयत्ता 5वीच्या मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकातील प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा ही कवयित्री सुकन्या आगाशे रचित कविता अभ्यासणार आहोत। प्रथम आपण कवितेचा आशय समजून घेऊया। कवयित्री सुकन्या आगाशे या मुलांना सांगत आहेत की लाख चुका झाल्या तरी चालतील, पण पुन्हा पुन्हा प्रश्न विचारा। हे असेच का आणि ते तसेच का? कारण शिकणे कधीच संपत नाही, ते सतत चालू असते। शाळेतील शिक्षण संपले तरी व्यवहारातील शिक्षण हे आयुष्यभर चालू असते। प्रश्नांच्या उत्तरातून ज्ञान मिळेल, आपली प्रगती होईल, असा संदेश कवयित्री या कवितेतून देत आहेत। आता आपण कवितेचा प्रत्यक्ष अर्थ पाहूया। प्रथम आपण कवितेच्या ओळी वाचूया। प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का आणि तसेच का? शिकणे कधी संपत नाही, होऊ द्यात लाख चुका। कवयित्री म्हणतात की मुलांनो, सतत प्रश्न विचारा, पुन्हा पुन्हा प्रश्न विचारा। एखादी गोष्ट का घडते, कशी घडते हे जाणून घ्या। शिकताना लाख चुका झाल्या तरी चालतील, पण शिकणे थांबवू नका। यातून नवनवीन गोष्टी शिकायला मिळतील। आता कवितेच्या पुढच्या ओळी पाहूया। कुत्र्याची शेपूट वाकडी का, पेंग्विनची मान तोकडी का, क्रिकेटची बॅट लाकडी का, सापाची चाल वाकडी का? प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा। तोकडी म्हणजे आखूड। कवयित्री म्हणतात की असे विविध प्रश्न तुम्हाला पडले पाहिजेत। असे प्रश्न मोठ्यांना शिक्षकांना विचारा, त्याची उत्तरं तुम्हाला नक्की मिळतील। कवितेच्या पुढील ओळी वाचूया। वटवाघळ रात्री फिरतात का, मासे पाण्यात तरतात का, पतंग दिव्यावर मरतात का, काजवे चमचम करतात का? प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा। वटवाघूळ म्हणजे रात्री फिरणारा पक्षी, तरतात म्हणजे तरंगतात, पतंग एक कीटक आणि काजवा म्हणजे एक कीटक। कवयित्री म्हणतात की असे विज्ञानावर आधारित प्रश्न विचारून त्याची शास्त्रीय कारणे जाणून घ्या। कवितेच्या पुढील ओळी आहेत। खोकल्याची उबळ येते का, सर्दीत नाक गळते का, मेंदूला वास कळतो का, आठवणीने उचकी लागते का? प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा। उबळ म्हणजे सतत खोकला आणि उचकी म्हणजे ठसक्याचा एक प्रकार। कवयित्री म्हणतात की असे विविध प्रश्न विचारा आणि आपलं ज्ञान वाढवा, आपल्या ज्ञानाची पातळी वाढवा। कवितेच्या शेवटच्या ओळी पाहूया। रंगीत तारे असतात का, दिवसा तारे दिसतात का, जीवसृष्टी आणखी कुठे असेल का, माणसासारखा माणूस होईल का? प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा। जीवसृष्टी म्हणजे सजीवाचे जग। कवयित्री म्हणतात मुलांनो, या प्रश्नांमुळे तुमचे कुतूहल वाढेल, शिकण्यात मजा वाटेल। या पद्धतीने कवयित्री सुकन्या आगाशे मुलांना मार्गदर्शन करीत आहेत। प्रश्नांच्या उत्तरांमुळे विविध प्रकारची माहिती मिळेल, ज्ञानात भर पडेल, असेही मुलांना सांगत आहेत। आता आपण काही शब्दार्थ पाहूया। तोकडी म्हणजे आखूड, चाल म्हणजे चालणे हालचाल, तरतात म्हणजे तरंगतात, उबळ म्हणजे ढास, उत्की म्हणजे ठसक्याचा एक प्रकार, जीवसृष्टी म्हणजे सजीव प्राणी। मुलांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि ज्ञानदीप विद्यालयाचे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा।